प्रचंड उन्हाळ्यानंतर काल रात्रीपासून संभाजीनगर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी पाऊस झाला आणि आपण या ठिकाणी बघू शकता. मी पाचड तालुक्यातील गलाटी नदीवर आहे आणि या ठिकाणी या नदीला पुराचं स्वरूप आलेलं आहे. परंतु पहिलाच पाऊस असल्यामुळं ह्या पाण्यानं शेतकऱ्यांचं समाधान होणार नाही, कारण या नदीवर अनेक ठिकाणी बॅरेजेस आहेत आणि पुढे याच नदीवर एक गलाटी धरण आहे. ते धरण भरायला अजूनही पावसाची आवश्यकता आहे. परंतु सध्या तरी या पावसामुळे शेतकरी वर्गात एक खुशीचा माहोल आहे आणि त्यामुळे शेतीच्या कामांना या पावसामुळे वेग मिळणार आहे. परंतु शेतकरी अजूनही मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत आणि संभाजीनगर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी पाऊस झाला असला तरी काही ठिकाणी अजूनही पावसाची शेतकरी वाट बघत आहेत. कॅमेरामन अमित आडेसह संजय सरोदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.